आमची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्रात अलीकडेच नवीन झाली आहे ती नॅशनल पार्टी आहे. मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे आणि शरद पवार साहेब जोपर्यंत म्हणत नाहीत की तू बाजूला होत तोपर्यंत मला बाजूला जाण्याचा अधिकार नाही आहे. 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरला चर्चगेटला ती बैठक आहे आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्रातला उत्स्फूर्त पाठिंबा किती मोठ्या प्रमाणात पवारसाहेबांच्या मागे आज उभा आहे. सर, काल जो पत्रकार परिषद घेतली तेव्हा नाव न घेता पवारसाहेबांना म्हणण्यात आलं की काल एका व्यक्तीने म्हटलं की आम्ही लीगल बॅटल करणार नाही, परंतु आता कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करण्यात येते, त्यांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आमची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्रात अलीकडेच नवीन झाली आहे ती नॅशनल पार्टी आहे. नॅशनल पार्टीने मला निलंबित केलं काय, ठेवलं काय? मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळं मी अशा कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत काही प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता नाही आहे. पण त्यांचं म्हणणं की ही गुरुदक्षिणा दिली आहे शरद पवार यांना सत्तेमध्ये जाऊन. काय दिली? गुरुदक्षिणा. कसली? शपथ घेऊन भाजपाबरोबर सत्तेत बसून गुरुदक्षिणा दिली आहे. आता असं आहे की केलेल्या कृतीचं समर्थन वेगळ्या प्रकारे करणं त्यांना गरजेचं आहे. त्यांनी ती करत राहावं. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. शिंदे गट आता नाराज असल्याचं दिसत आहे की ज्या पद्धतीचं खातेवाटप होण्याची शक्यता. मला माहिती अशी कळली की बरेच शिंदेंचे आमदार आज नाराज आहेत आणि ज्यांच्यामुळं आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली तीच कारणं परत आमच्या पुढ्यात आणून तुम्ही ठेवताय, याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेल्या काही आमदारांचा आहे. काहींना एक्सपान्शन करायचं होतं, एक्सपान्शन होणार होतं, त्यांच्या जिल्ह्यात अचानक ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळं असंतोष हळूहळू येईल पुढे. आपल्या तुम्ही आमदारांच्या संपर्कात आहात का? कारण की जी चर्चा आहे अजित पवार म्हणतात की आमच्याकडे सगळे आमदार आहेत, 40 आमदारांच्या सह्या मिळाल्या असा दावा करणारे त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार साहेब आमच्याच बरोबर आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असं सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस हा एक ठामपणाने साताऱ्याच्या दौऱ्यात त्यांनी स्वतः पवारसाहेबांनी भूमिका व्यक्त केलेली आहे, ती महाराष्ट्राला कळलेली आहे आणि ती स्वयंस्पष्ट आहे. त्यामध्ये कोणताही ॲम्बिग्युटी न ठेवता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि थोड्याच दिवसात नाशिक जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात आणि काही इतर जिल्ह्यात पवारसाहेब स्वतः दौरा सुरू करणार आहेत. हा झंझावात महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यापासून सुरू होईल बहुतेक. आम्ही साहेबांची एक दिल्लीला वर्किंग कमिटीची मीटिंग साहेब बोलवण्याची शक्यता आहे 7-8 तारखेच्या 6-7-8 दरम्यान. त्यानंतर महाराष्ट्रभर स्वतः पवारसाहेब फिरणार आहेत आणि मला वाटतं की महाराष्ट्रात स्वतः ज्या ज्या ठिकाणी पवारसाहेबांच्याकडे बघून पवारसाहेबांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलेलं आहे तिथल्या मतदाराला त्यावेळी लक्षात येईल. पुणे जिल्ह्यात पवारसाहेब फिरणार आहेत त्यावेळी लक्षात येईल आणि तो दौरा आम्ही लवकरच जाहीर करणार आहे. आणि नाशिक जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, विदर्भातही साहेब जाणार आहेत, मराठवाड्यातल्या काही ठिकाणी जाणार आहेत, त्या सर्व ठिकाणी पाऊस असो नसो आता पवारसाहेब बाहेर पडणार आहेत आणि महाराष्ट्रभर उत्स्फूर्तपणाने जसं काल सातारला त्यांचं स्वागत झालं तीच परिस्थिती महाराष्ट्रात सगळीकडं महाराष्ट्रातली जनता आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निर्माण करतील असा मला विश्वास आहे. नाशिकमध्ये पक्ष कार्यालयावर ताबा घेण्यात आला आहे, नागपूरमध्ये देखील झालं आहे, आता पक्ष कार्यालय पण कोणाची इथपासून वाद सुरू झाला? नाशिकमध्ये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट या संस्थेचं ते कार्यालय आहे आणि त्या कार्यालयात आज
पवारसाहेबांना समर्थन देण्यासाठी बैठक होणार आहे 1:30 असं मला सांगण्यात आलेलं आहे. आणि मला वाटत नाही की तिथं दुसरं कोणी काही सांगू शकेल किंवा अडवू शकेल, तसा कोणाला अधिकार नाही आहे. नागपूरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. तिथल्या कार्यालयाची मला तपशील माहीत नाही आहे, पण नाशिकची मला तपशील माहिती आहे. आणि त्यामुळं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन बैठक घेतली तर त्याला अडथळा करण्याचं कुणीच कारण नाही. सर, कार्याध्यक्षाच्या मदतीने म्हणतात की मी कार्याध्यक्ष, मला अधिकार आहे पक्षातून कोणाला काढायचं आणि सुनील तटकरेंनी नियुक्त केली, कायदेशीर लढाई होईल परत शिवसेना सारखा संघर्ष? प्रफुल्ल पटेल यांच्या कोणत्याही वक्तव्याला मी आज उत्तर देणार नाही. त्याबाबतीत मला काहीही बोलायचं नाही. त्यांच्या बाबतीत शरद पवार साहेबांनी स्वतःच कारवाई केलेली आहे आणि ती त्यांनी केलेली कारवाई असल्यामुळं त्याबाबतीत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता मी बोलण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. ते थेट म्हणतात की आपल्याला अधिकारच नाही आहे, त्यांचं म्हणणं की राष्ट्रवादी आमचा पक्ष आहे आणि तुम्ही जे करता तुम्हाला अधिकारच नाही. हो, हे चंद्रचूड साहेबांचा न्यायमूर्तींचा निकाल वाचा आणि पक्षाचा अध्यक्षांचा अधिकार काय हे आपल्या लगेच लक्षात येईल. कुणी काही म्हणो, मीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशाने झालेलो आहोत आणि शरद पवार साहेब जोपर्यंत म्हणत नाहीत की तू बाजूला होत तोपर्यंत मला बाजूला जाण्याचा अधिकार नाही आहे. सर, कोर्टात जाण्याची काय तयारी सुरू आहे का आपल्याकडून राष्ट्रवादीकडे? काही कोर्टात जायची गरज नाही, कशासाठी काय. आमचा पक्ष व्यवस्थित चाललेला आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या जनता पूर्णपणाने जर माझ्या पक्षाच्या मागे असेल तर आम्हाला कोणतीही भिण्याचं कारण नाही आहे. सर, आता शपथविधी झाल्यानंतर 48 तास झालेत, किती आमदार आपल्याला एक दिसतं आहे चित्र की आपल्याकडे आले, अर्ध्याहून अधिक आमदार आहेत, कारण समोरून वेगवेगळे क्लेम सुरू झाले आणि ते म्हणतात की तुम्ही का आकडा सांगत नाही जर तुम्ही सांगता पक्ष तुमच्याकडे. त्यांनी आकडा सांगितलं का? ते म्हणते आम्हाला विचारून पक्ष आमचा आहे, सगळेच 53 आमदार आमच्याकडे होते, त्यातल्या 9 जणांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे. त्यामुळं 53 - 9 हे जे आहेत ते सगळे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार आहेत. त्यांना वेगळ्या लोकांनी संकटात टाकू नये असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. त्यांना वेगळी प्रलोभनं दाखवू नयेत, त्यांच्यावर दबाव टाकू नये आणि सगळ्यांना शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून द्यावे असंच माझं सगळ्यांना आव्हान आहे. काय प्रलोभनं दाखवली जातात राष्ट्रवादीच्या आमदारांना? आपण शिंदे गटात बघितलं ते मला माहीत नाही काय प्रलोभनं. ते हळूहळू जे मला काय माझी कुणाशी चर्चा झालेली नाही त्यामुळे मी कुणावर असा आरोप करणं योग्य नाही, पण काहीतरी असेलच ना की यावर या चहा देतो वगैरे असं असेलच ना. तुम्हाला मी म्हणत नाही का जरा या आणि माझी चांगली 4 बातम्या चालवा, तसातला प्रकार असू शकतो. त्याच्यापेक्षा काय हा बहुतेक सगळे आमदार जे आहेत त्यांना येण्याची इच्छा आहे आणि बहुतेक सगळे म्हणतात की आम्ही तुमच्या बैठकीला येऊ, पण काही लोकांनी थोडीशी काही लोक तटस्थ राहावं अशा भूमिकेत देखील मला दिसत आहेत.